हाय गाइस, गुड मॉर्निंग। आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहत आहोत। पूर्ण टॉपिक आपण डिटेलमध्ये या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला आहे। आता फक्त या टॉपिकमधला शेवटचा आणि एकदम सोपा असा पोर्शन या ठिकाणी आहे। रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटमध्ये आपण पूर्ण या ठिकाणी पाहिलं की प्लांटमध्ये, लोअर प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं। लोअर प्लांटमध्ये गाईज आपण पाहिलं रिप्रोडक्शन असेक्शुअल मेथडनं रिप्रोडक्शन झालेलं पाहिलं, ओके। अँड हायर प्लांटमध्ये रिप्रोडक्शन हे आपण या ठिकाणी सेक्शुअल मेथडनं पाहिलं। मेल गॅमेट कसा तयार होतो, फिमेल गॅमेट कसा तयार होतो, शिवाय पोलन ग्रेन अँथरपासून स्टिग्मापर्यंत कसे पोहोचतात, पॉलिनेशन म्हणजे काय, या ठिकाणी अँजिओस्पर्ममध्ये ओव्ह्युल कसा असतो, ओव्ह्युल या ठिकाणी कोणापासून तयार झालेला आहे, एम्ब्रियोसाइट कोणापासून तयार झालेला आहे, शिवाय आपण पाहिलं फर्टिलायझेशन, अँजिओस्पर्मचं युनिक कॅरेक्टर या ठिकाणी होतं डबल फर्टिलायझेशन। आपण पाहिलं डबल फर्टिलायझेशन अँजिओस्पर्ममध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी होतं आहे, ओके। आपण पाहिलं फर्टिलायझेशनमध्ये काय काय तयार झालं, झायगोट तयार झाला, झायगोटपासून एम्ब्रियो कसा डेव्हलप झाला हे सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। आणि दुसरं फर्टिलायझेशनमध्ये काय घडलेलं आहे, सेकंडरी या ठिकाणी जो सेकंड मेल गॅमेट होता तो सेकंडरी न्यूक्लियससोबत युनाईट होतो आणि ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार करतो, आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म कसा तयार झाला ह्याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, ओके। मग आपण पाहिलं एम्ब्रियो तयार झालेला आहे, एम्ब्रियोमध्ये काय काय आहे, एम्ब्रियोमध्ये मोनोकॉट असेल तर एक कॉटिल, डायकॉट असेल तर दोन कॉटिल, आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट एम्ब्रियोमध्ये कुठला असतो, प्ल्युम्युल आणि रॅडिकल। प्ल्युम्युलपासून शूट तयार होतो आणि रॅडिकलपासून या ठिकाणी रूट तयार होत असतो, ओके गाईज। आफ्टर दॅट आपल्याला बघायचं आहे आता सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट। फ्रूट कोणापासून तयार होतो आणि सीड कोणापासून तयार होतो, सीड कोणापासून तयार होतो, सीड इज डेव्हलप्ड फ्रॉम ए डिप्लॉइड झायगोट, ओके। आता हा झायगोट कुठे तयार झाला लक्षात आहे, झायगोट इज डेव्हलप्ड इनसाइड ए ओव्ह्युल। कुठे तयार झाला, ओव्ह्युलमध्ये, लक्षात आहे ओव्ह्युलमध्ये काय असतो, ए ओव्ह्युलच्या वरती या ठिकाणी ओव्ह्युल जो आपण पाहिला तर त्या ओव्ह्युल जो होता इन्व्हर्टेड ओव्ह्युल या ठिकाणी होता, त्या इन्व्हर्टेड ओव्ह्युलवरती आपण बघितलं त्या ठिकाणी काय होतं, इंटेग्युमेंट, त्या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी इंटेग्युमेंट होता, ओके। हे आउटर इंटेग्युमेंट आणि इनर इंटेग्युमेंट या ठिकाणी आपण बघितलं, ओव्ह्युलमध्ये आवरण कशाचं आहे, इंटेग्युमेंटचं, मधलं पोर्शन जो आहे हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनला आपण काय म्हणतो, न्यूसेलस। हा पोर्शन कशाचा आहे, न्यूसेलसचा, ओके। आणि हा जो पोर्शन आहे हा कशाचा आहे, एम्ब्रियो सॅक। या ठिकाणी बघितलं आपण त्याच्यात काय, एम्ब्रियो सॅक। आता एम्ब्रियो सॅकमध्ये या ठिकाणी काय आहे, एग आहे, ओके। आणि या ठिकाणी सेकंडरी न्यूक्लियस, आता हा ठिकाणी काय आहे, एग, आणि एगचं रूपांतर या ठिकाणी कशात होतं, झायगोट, झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो, आणि त्याचं रूपांतर कशात होतं म्हणतो आपण, या ठिकाणी सीडमध्ये होत आहे, लक्षात आहे स्टुडंट, ओके। वरती आवरण कशाचं आहे, या ठिकाणी इंटेग्युमेंट। हा जो एम्ब्रियो सॅक आहे, ओव्ह्युल आहे, ओव्ह्युलवरती दोन प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो, इंटेग्युमेंट, ओके। सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे, सीड हा कोणापासून तयार होतो, झायगोटपासून तयार होतो, सीड इज डेव्हलप्ड फ्रॉम ए झायगोट, ओके। अँड फ्रूट इज डेव्हलप्ड फ्रॉम अ ओव्हरी, जे एंटायर ओव्हरी आहे त्या एंटायर ओव्हरीपासून या ठिकाणी काय तयार होत असतो, फ्रूट तयार होतो,
आणि सीड कोणापासून तयार होत असतो, या ठिकाणी झायगोट पासून तयार होतो सीड आणि एंटायर ओव्हरी पासून नंतर काय तयार होतो, फ्रूट या ठिकाणी तयार होतो. पहिल्यांदा फर्टिलायझेशन होत आहे, मग सीड तयार होतो आणि सीड तयार झाल्यानंतर मग ओव्हरी या ठिकाणी काय करायला लागते, पूर्ण एंटायर ओव्हरी रायपन व्हायला लागते आणि तिच्यापासून काय डेव्हलप होतो, फ्रूट या ठिकाणी डेव्हलप होतो. ओके, आता या ठिकाणी सीड जेव्हा तयार होतो, सीड जेव्हा तयार झालेला आहे त्यावेळेला इन सम प्लांट द न्यूसेलस इज इंटॅक्ट आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अ सीड. सीड तयार झाल्यानंतर सुद्धा काही सीड मध्ये हा जो पोर्शन आहे हा न्यूसेलस पोर्शन डिसइंटिग्रेट नष्ट व्हायला पाहिजे, पण काही सीड मध्ये न्यूसेलस रिमेन त्या ठिकाणी असतो, मोस्टली कोणामध्ये, ब्लॅक पेपर मध्ये या ठिकाणी असतो आणि हा न्यूसेलस एक थिन आवरण असल्यासारखं त्या बी मध्ये परसिस्टंट असतं, त्याला म्हणतात पेरिस्पॉर्म. नीट लक्ष द्या, झायगोटचं रूपांतर सीड मध्ये झालेलं आहे. आता बी कसं कसं आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं, काही सीड मध्ये, सगळ्याच नाही, काही सीड मध्ये न्यूसेलस परसिस्टंट असतो, नष्ट होत नाही, त्या ठिकाणी तसाच असतो. एक्झाम्पल आहे ब्लॅक पेपर, आणि हा पेपर सारखा त्या ठिकाणी काही पोर्शन आहे न्यूसेलसचा, कशामध्ये, सीड मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, पेरिस्पर्म या ठिकाणी म्हणतो. ओके स्टुडंट, आता काही सीड मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल द हिअर सीड इज प्रोड्युस्ड फ्रॉम अ एग. ओके, आता त्याच्यानंतर काय तयार होतो, त्या ठिकाणी ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून आपण बघतो एंडोस्पर्म तयार होतो. मग हा एंडोस्पर्म कशासाठी तयार झालेला आहे, दिस एंडोस्पर्म इज नरिशेस टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. प्लांटनं या ठिकाणी एंडोस्पर्म कशासाठी तयार केला होता, एम्ब्रियोच्या पालन पोषणासाठी. ओके, बट आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द सीड द एंडोस्पर्म इज नॉट कम्प्लिटली युटिलाइज्ड बाय द डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रियो. काही झाडांमध्ये जो एंडोस्पर्म तयार झालेला आहे तो एंडोस्पर्म एम्ब्रियो निर्मितीसाठी पूर्ण वापरल्या जात नाही, पार्शली, अर्धवट त्या ठिकाणी एंडोस्पर्म रिमेन त्या सीडमध्ये राहतो. ओके, रिमेन पार्शली एंडोस्पर्म इज रिमेन इन अ सीड, दिस टाइप ऑफ सीड इज कॉल्ड एज ए एंडोस्पर्मिक सीड. ओके, ज्या बी मध्ये एंडोस्पर्म आहे तो एंडोस्पर्म असलेल्या बीला काय म्हणायचं, एंडोस्पर्मिक सीड. एक्झाम्पल काय, कॅस्टर आणि मेज. एंडोस्पर्मिक सीड कोणाला म्हणायचं स्टुडंट, इन दोज प्लांट द होल एम्ब्रियो इज नॉट युटिलाइज्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ओके, इन दिस सीड द एम्ब्रियो युटिलाइज्ड पार्शली एंडोस्पर्म फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रियो अँड पार्शल पार्ट ऑफ एंडोस्पर्म इज रिमेन इन अ सीड, दिस टाइप ऑफ सीड इज कॉल्ड एज अ एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीड कोणाला म्हणायचं, ज्या सीडमध्ये पूर्ण एंडोस्पर्म वापरला नाही, काही एंडोस्पर्मचा भाग रिमेन, बी तयार झाला, एम्ब्रियो तयार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एंडोस्पर्म आहे, शिल्लक आहे, अशा शिल्लक असलेल्या एंडोस्पर्मच्या बीला काय म्हणायचं, एंडोस्पर्मिक सीड. एक्झाम्पल आहे कॅस्टर आणि मेज. ओके, नंतर काही सीडमध्ये, इन सम सीड द होल एंडोस्पर्म इज युटिलाइज्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो. काही बियामध्ये पूर्ण एंडोस्पर्म या ठिकाणी काय केला जातो, वापरला जातो, कशासाठी, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो, सो दॅट देर इज नो एंडोस्पर्म रिमेन. आता पूर्ण एंडोस्पर्म त्या ठिकाणी एम्ब्रियोच्या निर्मितीसाठी यूज केलेला आहे, मग गाईज त्याच्यामध्ये एंडोस्पर्म शिल्लक असेल का, नाही. ज्या बियामध्ये एंडोस्पर्म शिल्लक नाही अशा बियांना काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक सीड, फॉर एक्झाम्पल अ पी. ओके, लक्षात आलं, एंडोस्पर्म या ठिकाणी ज्या बीमध्ये आहे शिल्लक त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड, आणि ज्या बियामध्ये एंडोस्पर्म नाही आहे शिल्लक त्याला काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक सीड. ओके, इन सम प्लांट, काही झाडामध्ये पहा काय काय इथं या ठिकाणी
चेंजेस आहेत आफ्टर फर्टिलायझेशन, सीड मध्ये काय काय शिल्लक आहे वेगवेगळ्या प्लांट मध्ये, या ठिकाणी आपण पाहत आहोत. इन सम प्लांट द फूड इज स्टोअर्ड इन अ कॉटिलेडॉन. काही झाडांमध्ये फूड स्टोरेज करून ठेवलं जातं कशामध्ये, कॉटिल मध्ये. कॉटिल शेंगदाणा फोडला त्याचे काय निघतात, दोन फाळे, हा कॉटिल. इन सम सीड द फूड इज स्टोअर्ड इन अ कॉटिलेडॉन. कशा स्टोअर करून ठेवला जातो, कॉटिलेडॉन मध्ये स्टोअर करून ठेवला जातो. अँड धीस नरिशिंग सीड, ओके, द रिझर्व फूड मटेरियल इज अ फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन हियर, ओके. अँड इन अ सीड देअर इज मायक्रोपाइल इज परसिस्टंट आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ अ सीड. जेव्हा बी पूर्ण तयार होतो, तो बी तयार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, छोटंसं छिद्र आहे. तिथं त्या सीडला आपल्याला नेकेड आईजनं दिसत नाही, पण त्याला छोटंसं छिद्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी परसिस्टंट काय आहे, या ठिकाणी मायक्रोपाइल बी तयार झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, मायक्रोपाइल आहे. व्हेन बी सोईंग अ सीड or when seed is soaked at that time through the micropyle, water and oxygen is enter through the micropyle for the awakening of the embryo. जेव्हा आपण बी पेरतो, पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर ह्या मायक्रोपाईल द्वारे पाणी काय होत जातं, या ठिकाणी सीडच्या एम्ब्रिओकडे जातं, तिथूनच काय जातं, ऑक्सिजन जातं, आणि ह्या पाणीमध्ये जाऊन एम्ब्रिओला काय करतो, जाग करतो, अवेक करतो. आणि त्याच्यानंतर एम्ब्रिओ जागा झाल्यानंतर रॅडिकल विच कॅन प्रोड्युसेस ए फर्स्ट फ्रूट अँड शूट विच कॅन प्रोड्युसेस ए हिअर, ल्युमिन प्रोड्युसेस ए फर्स्ट शूट हिअर, ओके. मग मायक्रोपाइल जे आहे तो रिमेन परसिस्टंट आहे कुठं, सीडमध्ये. आपल्याला तो नेकेड आईजनं दिसत नाही, पण मायक्रोपाइल त्या ठिकाणी आहे. आणि त्या मायक्रोपाइलद्वारे काय जातं, वॉटर आणि ऑक्सिजन जातं, ओके स्टुडंट. एंडोस्पर्मिक सीड, नॉन एंडोस्पर्मिक सीड, इन सम प्लांट द कॉटिलेडॉन विच इज ऑल्सो स्टोअर्ड अ फूड मटेरियल, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ए सीड देर इज प्रेझेंट ए मायक्रोपाइल, थ्रू द मायक्रोपाइल देअर पासेस ए वॉटर अँड ऑक्सिजन आफ्टर अ सोकिंग अ सीड, ओके. अजून एक लक्षात ठेवण्याजोगं या ठिकाणी पॉइंट आहे स्टुडंट, दीज आर अ टू इंट्रिग्युमेंट आफ्टर द फर्टिलायझेशन. This integument is covered into the seed coat. Okay, हा सीड आहे, हा सीड वरती काय असतं, सीड कोट. आपण बघतो प्रत्येक बी वरती काय, खपली. आता तुरीची डाळ त्याच्यावर काय असते, खपली असते. त्या खपलीला आपण काय म्हणतो, सीड कोट. आता हा सीड कोट कोणापासून तयार झाला स्टुडंट, This seed coat is formed from the इंटेग्युमेंट. ओव्हिलवरती जे आवरण होतं इंटेग्युमेंटचं, त्या इंटेग्युमेंट पासून त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, देर इज डेव्हलप अ सीड कोट. त्याच्यावरती तयार झालेला आहे सीड कोट, ओके. द सीड कोट इज डेव्हलप्ड फ्रॉम द इंटेग्युमेंट. लक्षात राहील, सीडवरचं जे आवरण आहे ते कशापासून बनलेलं आहे, इंटेग्युमेंटमध्ये, ओके, इंटेग्युमेंट पासून, ओके. अगेन स्टुडंट, इन सम प्लांट the integument is also two layer. The outer hard layer is called as a testa and inner papery layer which is called as a tegmal. हा integument जो outer integument आहे बी वरचं टणक आवरण तयार करतं त्याला म्हणतात testa. आणि टणक जे आवरण आहे त्याच्यामध्ये पाप, या ठिकाणी पत्रसा पापुद्रा असतो, त्या पापुद्र्याला काय म्हणतात, tegmal, ओके. काही झाडाच्या सीडमध्ये इंटेग्युमेंटचे दोन आवरण या ठिकाणी असतात. बाहेरचं जे आवरण आहे त्याला काय म्हणतात, टेस्टा. आणि मधलं जे आवरण आहे त्याला काय म्हणतात, टेगमल. लक्षात येते, सीड तयार होत असताना काय काय या ठिकाणी चेंजेस होत आहेत. काही सीड एंडोस्पर्मिक आहेत, काही नॉन एंडोस्पर्मिक आहेत, काही सीडच्या कॉटिलेडॉनमध्ये फूड स्टोअर आहे. या ठिकाणी सीड कोट तयार झालेला आहे इंटेग्युमेंटपासून, आणि मायक्रोपाइल हा परसिस्टंट आहे प्रत्येक बीमध्ये. कशासाठी, फॉर द एंट्री ऑफ ए वॉटर अँड ए ऑक्सिजन, ओके स्टुडंट. देन सिग्निफिकन्स ऑफ द सीड अँड सिग्निफिकन्स ऑफ द फ्रूट. फ्रूटचं काय महत्त्व आहे,
द फ्रूट विच कॅन नरिश द डेव्हलपिंग सीड. डेव्हलपिंग सीडला नरिश करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं? फ्रूट या ठिकाणी करत असतं. दिस फ्रूट इज प्रोटेक्ट द सीड इन यंग कंडिशन. सेकंड पॉइंट काय? हा फ्रूट काय करतो? जेव्हा हा सीड यंग कंडिशनमध्ये आहे, जेव्हा ह्याचे कॉटिल्स अजून तयार होत आहेत, जेव्हा यंग कंडिशनमध्ये ह्याला प्रोटेक्शनची आवश्यकता असते, त्यावेळेला हा फ्रूट त्या सीडला काय करतो? प्रोटेक्ट करायचं काम या ठिकाणी करतो. फ्रूटचे दोन फंक्शन, एक फंक्शन फ्रूट काय करतो? इट कॅन नरिशेश द डेव्हलपिंग सीड. आणि दुसरं या ठिकाणी त्याचं फंक्शन काय फ्रूटचं? फ्रूटचं दुसरं फंक्शन, इट कॅन प्रोटेक्ट द सीड ॲट द यंग कंडिशन. यंग कंडिशनमध्ये त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम या ठिकाणी कोण करतं? फ्रूट. मग स्टुडंट, सीडचं सिग्निफिकन्स काय? सीडचं महत्त्व काय? इट इज अ प्रोपोगेटेड ऑर्गन. मेन या ठिकाणी ऑफस्प्रिंग म्हणजे प्लॅन्टचं ऑफस्प्रिंग निर्माण करण्याचं साधन काय आहे? या ठिकाणी सीड आहे. ह्या सीडपासून काय होणार आहे? सीड जर्मिनेट झाल्यानंतर रोपटं, प्रोपिक्यूल या ठिकाणी तयार होणार आहे सीडपासून. ओके, सीड अँड फ्रूट बोथ आर अ डिस्पर्सल ऑर्गन विच कॅन गोज फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस विथ द हेल्प ऑफ ए डिस्पर्सिंग अँड वेअर इट कॅन रीच देअर इट कॅन प्रोड्युसेस ए न्यू स्पीसीज, न्यू प्लॅन्ट देअर. ज्या ठिकाणी हा फ्रूट जाईल, ॲनिमल त्या ठिकाणी फ्रूटला खायला नेतील, खाऊन सीड बाहेर फेकतील, आणि सीड बाहेर फेकल्यानंतर हे फ्रूट एका ठिकाणावरून कुठे गेलं? दुसऱ्या ठिकाणी गेलं, तिथं डिस्पर्सल झालं सीडचं, आणि त्या दुसऱ्या एरियामध्ये त्या प्रकारचं झाड या ठिकाणी काय होणार आहे? जर्मिनेट. ज्या ठिकाणी सीड पडलेलं आहे त्या ठिकाणी काय होणार आहे? नवीन प्लांट त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. हे काय आहे? सिग्निफिकन्स आहे कशाचं? सीडचं आणि फ्रूटचं. ओके स्टुडंट, नंतरचं आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज अ कंडिशन, इट इज अ मेटाबॉलिक प्रोसेस. डॉर्मन्सी ही एक मेटाबॉलिक प्रोसेस आहे. ह्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम दोन्ही पण या ठिकाणी क्रिया होतात. हां, कॅटाबॉलिझम पण होतं आणि मेटाबॉलिझम पण या ठिकाणी होतं. ओके, आता हा डॉर्मन्सीमध्ये काय केलं जातं? व्हेन धिस सीड नॉट ग्रो इन अनफेवरेबल कंडिशन. तुम्हाला माहिती आहे यावर्षी ज्वारीचं रास झाली, रास काढली आपण किंवा ज्वारी तिथे पडली, तर लागली की ज्वारी उगवते का? नाही उगवत. ज्वारी कधी उगवणार आहे? दीपावलीच्या नंतरच. ओके, मग तितका जो पिरियड आहे तेवढ्या पिरियडमध्ये सीड जरी मातीत टाकलं तरी तो काय होत नाही? जर्मिनेट होत नाही. का होत नाही? त्या ठिकाणी त्याला वाढ होण्यासाठी कंडिशन कशी पाहिजे? फेवरेबल कंडिशन. सीड इज जर्मिनेट इन अ फेवरेबल कंडिशन. सीड कधी जर्मिनेट होणार? जेव्हा त्याची कंडिशन कशी असेल? फेवरेबल. फेवरेबल कंडिशन म्हणजे त्या ज्वारीला लागणारं टेम्परेचर, त्याला कोणत्या प्रकारची उष्णता लागते, थंडी किती लागते, उष्णता किती लागते, मॉइश्चर किती लागतं, हे सगळं त्याला जर असेल, त्याला पोषक असेल, त्या पोषक वातावरणामध्येच तो सीड काय होत असतो? जर्मिनेट. त्याला जर पोषक वातावरण भेटलं नाही तर त्या ठिकाणी सीड जर्मिनेट होणार आहे का? नाही होणार. मग या ठिकाणी सीड इज व्हायबल. सीड जर्मिनेटिंग सीड आहे पण फेवरेबल कंडिशन त्या ठिकाणी नाही आहे, म्हणून सीड कसा राहतो? सुप्त अवस्थेत. तो या ठिकाणी जर्मिनेट होत नाही. मग सीड या ठिकाणी जर्मिनेट होत नाही तर त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये जे रिझर्व फूड मटेरियल आहे त्याचा उपयोग तो कशासाठी करतो? जिवंत राहण्यासाठी. त्याच्यामध्ये जे स्टार्च आहे, त्याच्यामध्ये जे रिझर्व फूड मटेरियल आहे, त्या रिझर्व फूड मटेरियलचं काय होतं? त्या ठिकाणी मेटाबॉलिझम होतं. त्या ठिकाणी त्या रिझर्व फूड मटेरियल तो युटिलाइज करतो जोपर्यंत तो सीड जर्मिनेट होत नाही. त्या कंडिशनमध्ये ते अन्न त्या ठिकाणी युटिलाइज करतो आणि ह्या पिरियडला काय म्हणतात? डॉर्मन्सी. डॉर्मन्सी काय? इट इज अ मेटाबॉलिक प्रोसेस. ओके, मेटाबॉलिझम इज टेक्स प्लेस व्हेन द अनफेवरेबल कंडिशन इज प्रेझेंट देअर. सीड जर्मिनेट होत नाही का?
कारण अनफेवरेबल कंडिशन आहे आणि अनफेवरेबल कंडिशन मध्ये त्या सीडला म्हणजे त्या एम्ब्रियोला जिवंत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतं? रिझर्व फूड मटेरियल किंवा त्यातलं जे स्टार्च आहे ते या ठिकाणी करतं. ते असलेलं स्टार्च या ठिकाणी त्याचं मेटाबॉलिझम करतं, त्याच्यापासून एटीपी एनर्जी निर्माण करतं आणि ती एनर्जी युटिलाइज करून तो एम्ब्रियो त्या ठिकाणी काय राहतो? जिवंत राहतो, सुप्त अवस्थेत राहतो. अँड व्हेन द फेवरेबल कंडिशन इज कम, जेव्हा फेवरेबल कंडिशन त्या ठिकाणी त्या सीडला भेटेल, इट कॅन जर्मिनेट अँड प्रोड्युसेस ए सीडली. आणि त्यावेळेला फेवरेबल कंडिशन आली की तो सोड काय सीड काय होतो? जर्मिनेट होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतो? नवीन प्लांट या ठिकाणी तयार होतो. ओके, डॉर्मन्सी कळलं स्टुडंट? डॉर्मन्सी काय आहे? अनफेवरेबल कंडिशनमध्ये चयापचय क्रिया, मेटाबॉलिझमची क्रिया त्या सीडमध्ये घडत असते आणि त्यावेळेला सीड व्हायबल नाही आहे, जर्मिनेट त्या ठिकाणी होत नाही आहे, अनफेवरेबल कंडिशन आहे, पण तो एम्ब्रियो लाईव्ह राहतो. कशामुळं? त्याच्यामध्ये काय होत असते? मेटाबॉलिझम होत असते आणि ह्या क्रियेला आपण काय म्हणतो? डॉर्मन्सी. ओके, देन ॲपोमिक्सिस. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिस इज द प्रोसेस, इट इज अ अनयुजुअल प्रोसेस ऑफ ए फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. ही एक अनयुजुअल क्रिया आहे. काय तयार करते? या ठिकाणी एम्ब्रियो तयार करते विदाउट द फ्युजन ऑफ ए गॅमेट अँड विदाउट अ सिंगॅमेट. लक्षात आले? या ठिकाणी एम्ब्रियो तयार व्हायला आहे. ॲपोमिक्सिसमध्ये काय व्हायला लागलेलं आहे? एम्ब्रियो तयार व्हायला लागलेला आहे. स्टुडंट, तुम्हाला माहिती आहे एम्ब्रियो तयार होणं कुठली क्रिया आहे? युनियन फर्टिलायझेशनची, फॉर्मेशन ऑफ ए, हिअर द युनियन ऑफ ए मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट अँड प्रोड्युसेस ए डिप्लॉइड झायगोट अँड झायगोट कन्व्हर्टेड टू एम्ब्रियो. बट इन केस ऑफ द ॲपोमिक्सिस, ॲपोमिक्सिसमध्ये काय घडतं? द एम्ब्रियो इज डेव्हलप्ड विदाउट द फॉर्मेशन ऑफ ए गॅमेट ऑर अ सिंगॅमेट. सिंगॅमेट कशाला म्हणतो? युनियन ऑफ मेल गॅमेट विथ अ एग प्रोड्युसेस झायगोट. या ठिकाणी युनियन होत नाही मेल गॅमेटचं, फिमेल गॅमेटचं, सिंगॅमी होत नाही, मेल गॅमेट तयार होत नाही, फिमेल गॅमेट तयार होत नाही, तरी देखील काय तयार होतो? एम्ब्रियो. या ठिकाणी एम्ब्रियो या ठिकाणी तयार होतो, पण त्या ठिकाणी गॅमेटही तयार होत नाही आहेत आणि सिंगॅमी सुद्धा होत नाही आहेत. ही कशी आहे? नेहमीची क्रिया नाही आहे, काही वेळेला अनयुजुअल, अनएक्सपेक्टेड अशा पद्धतीचा या ठिकाणी एम्ब्रियो तयार होतो आणि ह्या एम्ब्रियोपासून या ठिकाणी काय तयार होणार आहे? सीड या ठिकाणी तयार होणार आहे आणि ह्या क्रियेला काय म्हणतात? ॲपोमिक्सिस. आता ॲपोमिक्सिसचे पुन्हा दोन प्रकार आहेत. जर हा एम्ब्रियो कोणापासून तयार होतो? गॅमेटोफायटिक सेल. कोणत्या पेशीपासून? गॅमेटोफायटिक सेल. ओके, गॅमेटोफायटिक सेल म्हणजे कोण? डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तुम्ही ऑलरेडी आता एम्ब्रियो तयार होतो म्हणजे इथं काय असणं आवश्यक आहे नीट लक्ष द्या. एम्ब्रियो तयार होतोय म्हणजे या ठिकाणी एम्ब्रियो सॅक. ओके, एम्ब्रियो सॅक कुणी तयार केला? मेगास्पोर मदर सेलनं. कुणी तयार केला? मेगास्पोर मदर सेलनं या ठिकाणी काय तयार केलेलं आहे? एम्ब्रियो तयार केलेला आहे. ओके, मग हा एम्ब्रियो कोणत्या पेशीपासून तयार होतोय म्हणा येत आहे? हा गॅमेटोफायटिक सेलपासून जर या ठिकाणी एम्ब्रियो तयार होत असेल तर या ठिकाणी ह्याला म्हणायचं ॲपोगॅमी. नीट लक्ष द्या. गॅमी, गॅमी मीन्स गॅमेटोफाइट. एम्ब्रियो कोणापासून तयार झालेला आहे? गॅमेटोफायटिक सेलपासून एम्ब्रियो तयार झालेला आहे आणि त्या क्रियेला काय म्हणायचं? ॲपोगॅमी. ओके, आता या ठिकाणी ॲपोगॅमी क्रिया गॅमेटोफायटिक सेलपासून तयार झालेला आहे. ओके, मग दुसरी प्रोसेस आहे ॲपोस्पोरी. आता ॲपोस्पोरीमध्ये सुद्धा काय तयार होतो? एम्ब्रियो तयार होतो, पण कोणापासून? स्पोरोफायटिक सेल. डिप्लॉइड जे स्पोरोफायटिक सेल आहे, डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेलपासून या ठिकाणी एम्ब्रियो तयार होतो आणि त्या क्रियेला काय म्हणतात? ॲपोस्पोरी. ॲपोगॅमीमध्ये जो एम्ब्रियो तयार होतो तो हॅप्लॉइड असतो आणि ॲपोस्पोरीमध्ये जो एम्ब्रियो तयार होतो तो काय असतो? डिप्लॉइड या ठिकाणी असतो. ओके, ॲपोमिक्सिसमध्ये पहिला प्रकार आहे ॲपोगॅमी
आणि दुसरा प्रकार आहे एपोस्पोरी। हा एपोस्पोरीचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे ऑरेंज आणि मँगो। ओके, हे एपोमिक्सिसचे पुन्हा त्यांनी टाईप केलेले आहेत रिकरंट एपोमिक्सिस। ह्या रिकरंट एपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओ अराइज होतो कोणापासून, फ्रॉम द स्पोरोफायटिक सेल। स्पोरोफायटिक सेल, आता स्पोरोफायटिक सेल म्हणजे कोण, द डिप्लॉइड सेल ऑफ मेगास्पोर मदर सेल व्हिच प्रोड्यूस डायरेक्टली इनटू एम्ब्रिओ। या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक मधली एखादी पेशी, त्या पेशीपासून डायरेक्ट काय तयार होतो, या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होतो। म्हणजे मेगास्पोर मदर सेल पासून डायरेक्ट काय तयार होणार आहे, एम्ब्रिओ। खरं तर मेगास्पोर मदर सेलचं रिकरंट एपोमिक्सिस, हियर एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम अ मेगास्पोर मदर सेल ऑर फ्रॉम अ न्यू सेलस, दिस इज कॉल्ड एज अ हियर एपोमिक्सिस। एक्झाम्पल इज ए टेराक्सेरकम। ओके, देन सेकंड वन इज ए नॉन रिकरंट एपोमिक्सिस। इन दिस केस द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम अ एनी गॅमेटोफायटिक सेल, हियर मेगास्पोर मदर सेल फ्रॉम ए हॅप्लॉइड सेल इट कॅन प्रोड्युसेस ए एम्ब्रिओ। नीट लक्ष द्या, मेगास्पोर मदर सेलचं या ठिकाणी मायटोटिक डिव्हिजन घडतं आणि ती तयार करते हॅप्लॉइड सेल, आणि त्या हॅप्लॉइड सेल पासून या ठिकाणी काय तयार होतो, एम्ब्रिओ तयार होतो, अँड दिस इज कॉल्ड एज ए एपोगॅमी, अँड दिस कंडिशन इज कॉल्ड एज ए नॉन रिकरंट एपोमिक्सिस। इन केस ऑफ ए नॉन रिकरंट एपोमिक्सिस, हियर द हॅप्लॉइड सेल ऑफ ए मेगास्पोर मदर सेल व्हिच कॅन अराइज अ एम्ब्रिओ, एक्झाम्पल इज ए निकोटिना। ओके, देन अनदर इज ए ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी। इन दिस केस द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम द एनी सेल ऑफ द न्यू सेलस अँड एनी सेल ऑफ द इंटेग्युमेंट, अँड धिस टाईप ऑफ डेव्हलपिंग ऑफ एम्ब्रिओ इज कॉल्ड एज ए ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ। ओके, अगेन listen student, in case of a non-recurrent apomixis, the embryo is developed from a haploid cell so that this plant is sterile plant. Okay, and last one is a here polyembryony. In some seed which consist of many embryo here, and from this many embryo it can produce a many seedling here, and this polyembryony is may be true or false, means it can produces the all embryo from a embryonic cell or not. On the basis of this, this polyembryony may be true or a false here. Okay, and other thing is parthenocarpy. Parthenocarpy means a development of fruit without fertilization is called as a parthenocarpy. Parthenocarpy म्हणजे या ठिकाणी फ्रूट कधी तयार होतं, सीड तयार झाल्यानंतर फ्रूट तयार होतो, सीड तयार होतो ओव्हुलपासून आणि ओव्हरीपासून काय तयार होतो, फ्रूट। या ठिकाणी सीड तयार झाल्यानंतर युजली प्रत्येक झाडामध्ये सीड तयार झाल्यानंतर फळ तयार होतो, पण या पार्थिनोकार्पीमध्ये द फ्रूट इज डेव्हलप्ड विदाऊट फर्टिलायझेशन, म्हणजे फ्रूट तयार होतो पण फर्टिलायझेशन या ठिकाणी झालेलं नाही आहे, झायगोट या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे, एम्ब्रिओ या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे, सीड या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे, तरी देखील काय तयार झाला, या ठिकाणी फ्रूट तयार झाला। पार्थिनोकार्पीमध्ये फ्रूट तयार होतो विदाऊट फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन न होता या ठिकाणी ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये। फर्टिलायझेशन तर होतच नाही, पण ओव्हरी या ठिकाणी काय व्हायला लागते, एनलार्ज व्हायला लागते, आणि तिचं रूपांतर कशात व्हायला लागतं, या ठिकाणी फ्रूटमध्ये या ठिकाणी व्हायला लागतं। ओके, मग विदाऊट फर्टिलायझेशन फ्रूट कसं तयार होतं, यू नो द ओव्ह्युल इज अटॅच्ड टू द प्लासेंटा। आपण बघितलं ओव्ह्युल कशाला अटॅच्ड असतो, प्लासेंटाला। प्लासेंटापासून काय घेत असतं डेव्हलपिंग ओव्ह्युल, नरिशमेंट, लक्षात आहे का, फ्युनिकल म्हणतो आपण त्या ठिकाणी, त्याला जो प्लासेंटाला चिकटलेला जो भाग होता त्याला काय म्हणतो आपण, फ्युनिकल। त्या फ्युनिकलपासून तो काय घेत असतो,
पोषक घटक द्रव्य घेत असतो कोणाला ओव्हिलच्या निर्मितीसाठी ओके त्याला आपण काय म्हणतो प्लासेंटा ओके आता या पार्थेनोकार्पी फ्रूट मध्ये द प्लासेंटा विच कॅन प्रोड्युसेस अ हार्मोन हियर द हार्मोन इज इंडॉल ऍसिटिक ऍसिड तो प्लासेंटा काय करतो एक विशिष्ट प्रकारचं हार्मोन्स केमिकल या ठिकाणी काय करतो सिक्रीट करतो त्याला म्हणतात इंडॉल ऍसिटिक ऍसिड हा इंडॉल ऍसिटिक ऍसिड काय करतो हा इंडॉल ऍसिटिक ऍसिड सिक्रीट झाल्यामुळं ओहरी गेट एनलार्जेस फर्टिलायझेशन तर झालेलं नाहीये त्या ठिकाणी प्लासेंटाने निर्माण केलेला आहे इंडॉल ऍसिटिक ऍसिड म्हणून ओहरी काय झाली या ठिकाणी एनलार्ज झाली आणि त्या ओहरीपासून या ठिकाणी कशाची निर्मिती झाली त्या ओहरीपासून या ठिकाणी काय तयार झालं फ्रूट तयार झालं आणि अशा प्रकारचे जे फ्रूट तयार होतात त्या क्रियेला काय म्हणतो आपण पार्थिनोकार्पी आणि त्या फ्रूटला म्हणतात पार्थिनोकार्पिक फ्रूट ओके मग अशा प्रकारचं जे फ्रूट आहे हे फ्रूट मोस्टली कसं असेल सीडलेस ह्याच्यामध्ये बी असेल का नाही का बी नसणार आहे कारण त्या ठिकाणी काय तयार झालेलं नाही आहे फर्टिलायझेशन त्या ठिकाणी झालं नाही झायगोट तयार झालं नसल्यामुळं त्या ठिकाणी काय नाही आहे सीड नाही आहे आणि सीडलेस व्हरायटी जी तयार होते ते कशामुळं ड्यू टू अ पार्थिनोकार्पी द प्लासेंटा विच कॅन सिक्रीट ए हार्मोन इंडॉल ऍसिटिक ऍसिड ड्यू टू द सिक्रिशन ऑफ दिस इंडॉल ऍसिटिक ऍसिड द ओहरी गेट एनलार्जेस अँड दिस ओहरी इज कन्व्हर्टेड इन टू द फ्रूट अँड दिस इज कॉल्ड एज ए पार्थिनोकार्पी देन वी हॅव स्टडीड अबाउट द पॉली एम्ब्रियोनिक इन द सिंगल सीड देर इज प्रेझेंट ए मिनी एम्ब्रियो अँड दिस सीड वेन जर्मिनेट इट कॅन प्रोड्युसेस अ मिनी सीडलिंग हिअर अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ए पॉली एम्ब्रियोनिक हिअर द चान्स ऑफ सर्वायवल ऑफ एम्ब्रियो इज मोअर कारण इथं जास्त एम्ब्रियो आहेत म्हणून त्या ठिकाणी सीड काय राहतो या ठिकाणी चान्सेस उगवण्याचे चान्सेस सीड या ठिकाणी जर्मिनेट होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत कशामध्ये पॉली एम्ब्रियोनीमध्ये आणि ही पॉली एम्ब्रियोनी मोस्टली प्रेझेंट इन केस ऑफ द सिट्रस ओके स्टुडंट अशा पद्धतीनं हा आपला पहिला टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे ओके बाय स्टुडंट